प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ आणि समीर भुजबळ यांची उपस्थिती. अर्ज भरल्यानंतर विधानभवनात प्रफुल पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांची गळाभेट. आपली टर्म सुरू असताना आपण पुन्हा अर्ज भरला, थोड्याच दिवसात कळेल आपण हा अर्ज का भरला. प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया. राज्यसभेचा अर्ज भरण्यापूर्वी अशोक चव्हाण आणि प्रफुल पटेल यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर दोघांनीही मंदिराबाहेर गळाभेट घेतली. 16 आणि 17 फेब्रुवारीला लोणावळ्यामध्ये काँग्रेसचं चिंतन शिबिर, मात्र त्यापूर्वीच काँग्रेसमधील एक वेगळीच खदखद समोर. चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिवांना निमंत्रण नसल्यामुळे सर्व प्रदेश सचिवांनी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांकडे तक्रारही केली जाणार आहे. काँग्रेस आमदारांची विधानभवनातील बैठक संपन्न, 33 आमदार बैठकीला उपस्थित. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन, बैठकीला 10 आमदार अनुपस्थित. काही आमदार बैठकीला कामानिमित्त गैरहजर. गैरहजर राहणाऱ्या आमदारांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गैरहजर आमदारांबाबत माहिती. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नांदेड शहर काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त. नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती. एक घटनाबाह्य योजना सुप्रीम कोर्टाकडून रद्द, आता महाराष्ट्राला आशा. इथली घटनाबाह्य राजवट देखील अशीच रद्द केली जाईल. आदित्य ठाकरेंची निवडणूक रोख्यांची योजना रद्द करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय धाराशिव दौऱ्यावर. औसा, लांबजना चौक, उमरगा आणि तुळजापूर इथं शिवसैनिकांशी संवाद साधणार. तुळजाभवानीचं दर्शनही घेणार. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार. अजित पवार आणि शरद पवार गटाचं निकालाकडे लक्ष. आमचा पक्ष आणि चिन्ह, शरद पवारच. रोहिणी खडसेंची पक्ष आणि चिन्हाबाबत प्रतिक्रिया. महिला आयोग, संरक्षण दलामध्ये महिलांचा सहभाग हा शरद पवारांमुळेच, त्यामुळे शरद पवार हवेतच. अजित पवारांना टोला लगावला. कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं उद्यापासून 2 दिवसीय महाअधिवेशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनाची सुरुवात होणार. 2 दिवस विभागवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार. हे तर सरकार न चालवू शकणारे मुख्यमंत्री, पक्ष न सांभाळू शकणारे पक्षप्रमुख. देवेंद्रजींना फोडणवीस म्हणणाऱ्यांना जनतेनं उद्ध्वस्त जी म्हणायचं की काय. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका. अजित पवार, तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्यापलीकडचा आहे. जे कधीही जमलं नाही ते भाजपा फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेत आहे, हे दुर्दैव. रोहित पवारांची अजित पवारांवर टीका. भाजपा हा फुगलेला बेडूक, तो कितीही फुगला तरी बैल होणार नाही, हे प्रत्येक वेळी आकडे फुगवून सांगतात. संजय राऊत यांची भाजपवर टीका. शेतकऱ्यांना मूर्ख समजता का, भाजपला राऊतांचा सवाल. भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची उद्या भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात जाहीर सभा. सभेच्या निमित्तानं निलेश राणे यांचं मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण इथं बॅनर. बॅनरवर टायगर इज कमिंग असा उल्लेख. मनोज जरांगे यांची तब्येत आणखी खालावली, त्यांना पोटदुखीचा त्रास. लावलेलं सलाईनही काढलं. आंदोलनस्थळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची गर्दी. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस. जरांगेंची प्रकृती खालावली, मात्र डॉक्टरी उपचारांना मनाई. अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा. मनोज जरांगे औषधोपचार घेणार की नाही, मुंबई हायकोर्टाचा जरांगेंना सवाल. गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरून हायकोर्टाचा जरांगेंना सवाल. मनोज जरांगेंची मराठा समाजाला गरज, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. तर सरसकट मराठ्यांना कुणवी प्रमाणपत्र देणार नसल्याचं सरकारनं कोर्टात सांगितल्यानं आम्ही आश्वस्त, तायवाडेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या जीवाशी खेळण्याचं क्रूर पाप राज्य सरकार करतंय. एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना फसवलं. खासदार विनायक राऊतांची सरकारवर टीका. नारायण राणेंनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा परभणीतील मराठा बांधवांकडून निषेध. जिंतूरमध्ये घोषणाबाजी करत नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, छगन भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्याचीही मागणी. पुण्यामध्ये सकल मराठा समाजातर्फे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सामूहिक आरती. मनोज जरांगे यांच्या तब्येतीसाठी महाआरती. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दगडूशेठ गणपतीलाही साकडं.
संभाजीनगरच्या आळंद इथं मराठा बांधवांनी संभाजीनगर जळगाव महामार्ग रोखला. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आंदोलकांची मागणी. महामार्ग रोखून धरल्यामुळे काही काळ वाहतूकही कोंडी. जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातील सुरेगावात मराठा समाजाचा रास्ता रोको. काही काळ वाहतूक ठप्प. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला. बेनामी मालमत्ता प्रकरणामध्ये छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. आयकर खात्यानं तक्रार दाखल केली होती. 2 महिन्यांपूर्वी हायकोर्टानं या प्रकरणातील तक्रार रद्द केल्यानं सदरचा तपास बंद करण्यावरती सत्र न्यायालयाकडून शिक्कामोर्तब. रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्यासाठीच्या मागणीवर आज निर्णय. कोर्टाच्या निर्णयाआधी तुपकरांचा निर्धार मिळावा. तुपकरांना पुन्हा जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार याकडे लक्ष. शिवसेना नेते बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र. 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती. ठाकरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना घोलप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बबनराव घोलप यांच्यावर काही बोलणार नाही. सामान्य नागरिक उद्धव ठाकरेंसोबत. बबनराव घोलप यांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. जळगाव इथं सभेसाठी जात असताना धुळ्यातील पारोळा चौफुलीवर आदित्य ठाकरेंचं भव्य स्वागत. आदित्य ठाकरेंनी गाडीतून उतरत शिवसैनिकांचा सत्कार स्वीकारला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पहिल्यांदाच शरद पवारांना निवडणुकीत पाडण्याबाबत भाष्य. सका पाटलांचा प्रचार करताना पा 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 म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे असं लिहून ते प्रचार करत होते. आता का 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 असं लिहून प्रचार केला पाहिजे अजित पवारांचं वक्तव्य. उतण्या गद्दार निघाला काका माफ करा चूक झाली असं बोलण्याची वेळ येईल. मात्र यावेळेस 2019 सारखी माफी नाही. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दरासाठी पुन्हा आक्रमक. मागच्या हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला 100 रुपये अतिरिक्त दर देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील 16 साखर कारखानदारांचा नकार. दिलेला शब्द न पाळल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.